राहता तालुक्यामधील बाबळेश्वर आणि राजुरी येथे बाळ केशव ठाकरे तथा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना पक्षाचे संस्थापक राजकारणी व्यंगचित्रकार व सामना या मराठी दैनिकाचे संस्थापक तथा संपादक म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे असलेले योगदान तर कोणतेही पद न भूषवता समाजामध्ये आगळीवेगळी भूमिका त्यांनी मांडली. सोबतच तरुणांसाठी बाळासाहेबांनी जी विचारांची ठेवण ठेवली त्यांचे ते विचार पुढे घेऊन आम्ही पुढे चाललो आहेत असे वेगवेगळे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. राम मंदिराच्या उभारणीचे जे भारतवासींचे स्वप्न साकार झाले त्यामध्ये देखील बाळासाहेबांचा मोलाचा वाटा असल्याचं प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं. अशा एक ना अनेक त्यांच्या जीवनावर आधारित घटनांवर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ गोरे, रोहित वाघचौरे, सुधीर म्हस्के, शाखाप्रमुख अण्णासाहेब आरगडे, गंगा पाटील बेंद्रे, चंद्रकांत बेंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गोरे, ग्रामसेविका वैशाली तोडमल, माजी सरपंच बाबासाहेब कदम, उपसरपंच सोमनाथ गोरे, कारभारी बेंद्रे, अनिल ढोकचवळे, हौशीराम यादव, तंटामुक्ती उपाध्यक्ष जालिंद्र पठारे, सामाजिक कार्यकर्ते आर डी कदम, माजी पंचायत समिती सदस्य वैभव कदम, कामगार पोलीस पाटील रावसाहेब गोरे, अभियंता सलीम मणियार, अशोक त्रिभुवन, मनीषा बनसोडे, स्वाती लाळगे, संगीता साळवे आदी हजर होते. याप्रसंगी सोमनाथ गोरे, रोहित वाघचौरे आणि सुधीर म्हस्के यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक सांगितले. आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरेंचा जयंतीनिमित्त आम्ही बाबेश्वरमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि अतिशय आनंदात जयंती साजरी करत आहे. जयंती साजरी करत असताना संपूर्ण ग्रामस्थ बाबेश्वरमधले हे तन मन धनाने आज बाळासाहेब ठाकरेंचा एक विचाराने पुढे चालले. आणि आज जरी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असून ठाकरे साहेबांची जयंती साजरी करतो तर त्याचं मला कारण असं आहे, थोर नेत्यांनी जे आदर्श जे आमच्या युवकांपुढे तरुणांपुढे जे ठेवले हेच आम्ही घेऊन पुढे चाललो आहे. त्यांनी ठाकरे साहेबांनी आणि पवारसाहेबांनी त्यांचे जे मित्राचे जे संबंध जोपासले आहे हेच आपल्या सगळ्यांसमोर एक आदर्शाचं त्यांचं एक पल्लीत त्यांनी ठेवलं आहे. आणि हेच आम्ही आदरणीय रोहित असतील, आदरणीय सोमनाथ असेल, आमचे सर्व तालुक्यातले शिवसेनेचे पदाधिकारी असतील, तालुक्याचे असतील, ग्रामस्थ असतील, हे सर्व तोच आम्ही एक हितसंबंध प्रेमाचा संबंध मैत्री संबंध आम्ही टिकून पुढे काम करत आहे. हे काम करत असताना शिर्डी विधानसभा असेल, शिर्डी लोकसभा असेल किंवा नगर जिल्ह्यामध्ये असेल, आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे विचार, आदरणीय साहेबांचे विचार, पवारसाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. नवीन दिशा, नवीन आशा घेऊन आम्ही येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही सर्वजण एकजुटीने काम करणार आहे. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंतीनिमित्त मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातर्फे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे साहेबांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, राहता तालुका शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच अयोध्यामध्ये राम मंदिराची स्थापना झाली याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फार मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. तर आज या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि प्रत्येक राम भक्ताचे स्वप्न पूर्ण झालेले आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज राहता तालुका इथे राजुरी ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजुरीतील सरपंच, उपसरपंच, तंटमुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात सरकार आणलं साहेबांनी, पण कधी मंत्रिपद वगैरे घेतलं नाही. अख्ख्या महाराष्ट्रात साहेब वाघासारखे राहिले, अख्ख्या जगात साहेबांची एक छाप होती. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुसी नामदार राहता.